25,000 बेसिक पगारातूनही तुम्ही बनू शकता करोडपती. नक्कीच मित्रांनो बनू शकता, ते कसं हे तुम्ही या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ. प्रत्येकाला सेवानिवृत्तीपर्यंत 1 कोटी रुपयाची बचत करणे शक्य होत नाही. जर तुमचा पगार कमी असेल तर हे शक्यच नाही. त्यामुळे जर तुम्ही काही गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. आपण आपल्या सेवानिवृत्तीपर्यंत कशी बचत करायची? कर्मचाऱ्यांनी निधी EPF नियंत्रित केली तर ती पूर्ण होऊ शकत नाही, परंतु इतर काही पर्यायामधून ते कमी होते. काय आहे PF चे नियम? पगारदार कर्मचारी बेसिक सॅलरी च्या 12% भागातील कर्मचाऱ्यांना EPF मध्ये जमा होते. तेवढीच रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यातून जमा केली जाते. दरम्यान आपल्याद्वारे जमा केलेली संपूर्ण रक्कम PF मध्ये जमा होत नाही. कर्मचाऱ्यांच्या निधी संघटना EPFO च्या नियमानुसार संबंधित कर्मचाऱ्यांचे योगदान 8.33% हिस्सा जास्तीत जास्त 15,000 रुपये असू शकतो तो EPS मध्ये जातो, जसे की बाकी रक्कम PF मध्ये जमा होते. याचा अर्थ असा की जर कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार 15,000 रुपये पेक्षा जास्त आहे तर प्रत्येक महिन्याला EPF मध्ये 1,250 रुपये जमा होतो. थोड्या वेळाकरता आपण असे मानूया की एखाद्या कर्मचाऱ्यांच्या हातात 60,000 रुपये प्रति महिना पगार मिळतो आणि त्याचा बेसिक 40% आहे. या हिशोबानुसार त्याची बेसिक पगार 25,000 रुपये प्रति महिना आहे. PF मध्ये कर्मचाऱ्याचे योगदान 12% हिशोबानुसार 3,000 रुपये, EPS मध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान 8.33% हिशोबानुसार 1,250 रुपये, PF मध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान 1,750 रुपये, 3,000 मधून 1,250 रुपये कपात केल्यानंतर प्रत्येक महिन्यात PF मध्ये एकूण योगदान असेल 4,750 रुपये. यावर 8.5% दराने व्याज. जर एखादे कर्मचारी 25 वर्षे काम केल्यानंतर निवृत्त होत आहे तर त्याच्या PF खात्यात 49,00,000 रुपये जमा असतील. PF वर व्याजाचे मासिक रनिंग बॅलन्सच्या आधारानुसार हिशोब केला जातो. या ठिकाणी आम्ही याद्वारे हिशोब केला आहे. आता 1 कोटी रुपयाचे टार्गेट पकडून पाहिले तर जमा असलेले 50,00,000 रुपये कमी आहेत. यासाठी कर्मचाऱ्याला 25 वर्षे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे योग्य राहील. यासाठी असे समजू की दरवर्षी 12% व्याजानुसार 25 वर्षासाठी दर महिना 2,600 रुपये जमा करावे लागणार आहेत. अशा प्रकारे 25 वर्ष नोकरी पूर्ण केल्यानंतर 50,00,000 रुपये SIP आणि PF मध्ये जमा होतील. अशा प्रकारे 25 वर्ष नोकरी केल्यानंतर 25,000 बेसिक पगारानुसार सेवानिवृत्तीपर्यंत 1 कोटी रुपये जमा होतील. यासोबतच आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल की जसं आपलं वय वाढेल आणि अनुभव वाढत राहील त्यानुसार तुमचे उत्पन्न सुद्धा वाढत राहील. याचबरोबर तुम्ही ही रक्कम वाढवण्याकरिता अजून इतर पर्यायही निवडू शकता. तर मित्रांनो नक्कीच जर आपण योग्य प्रकारे बचत केली, आपल्या पगाराचं नियोजन केलं तर नक्कीच आपण करोडपती होऊ शकतो. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा आणि असेच नवीन माहिती करता माझं टेक्नो शिक्षक हाय टू चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.